माय मराठी माय बोलीचं महत्त्व याया शेजारी नंबर नाही केलं ग बया या मेला शेजारी नंबर नाही केलं ग बया या मेल्या शेजारी नंबर नाही केलं ग बया आणि मला देवाच्या भजनाला नेलं ग बया 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 शेजारी नंबर नाही केलं बाई आणि मला देवाच्या भजनाला नेलं बाई काय सांगू बाई तुम्हाला सांग सांग मला भजनाचा एवढा कंटाळा यायचा एवढा कंटाळा यायचा हो का मला तिथं नेलं ना बाई तर मी लटा 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 झोपूनच जायची बाई बाई पण माझी शेजारी मोठी गुणाची बाई ती मला म्हणायची आता ती काय म्हणायची सांगते तुम्हाला ती रोज घरी यायची ती रोज घरी यायची आणि मला भजनाला चाल म्हणायची ती रोज घरी यायची मला भजनाला चाल म्हणायची आणि मी बाई तिच्या नकार द्यायची बरोबर अगं बाई नाकात द्यायची नाकात नाही म्हटलं मी नकार म्हटलं का मार भेंड गेली काय तुझ्या नाकार म्हटलं मी नकार द्यायची रोज घरी यायची मला भजनाला चल म्हणायची आणि मी बाई येणी तिला नकार द्यायची हो आणि काय सांगू पाहिजे तुम्हाला तिनं मला अग्रवान नेलं ग बया तिनं मला अग्रवान नेलं ग बया आणि मला देवाच्या भजनाला नेलं मला देवाच्या भजनाला नेलं ग बया 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 रोज घरी यायची मला अग्रवाणा न्यायची पण मी बाई तिला नकार द्यायची पण तिनं मला अग्रवान नेलं ग बया आणि मला देवाच्या भजनाला नेलं ग बया काय सांगू बाई हरिनामाची गोडी तोपर्यंत मला काहीच नव्हती बर हरिनाम म्हटलं की माझ्या अंगावर सरा 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 खाद्याची बाई हा तुला सांगतो केवढ आले ती आमच्या हाजी बाई भाऊजी काय सांगू तुम्हाला असे काटे यायचे ते आमच्या घर शेजारची मनकर्णाबाई भजनाला जायची आणि ती पण मला म्हणायची शेवंताबाई चला ना भजनाला मी म्हणायचे जा तुला धंदे कोणते चांगली मोठी देवपूजेला हा मला नाही सांगू देवपूजन फूपूजन भजन आणि पिजन मला नाही आवडत त्यांचे राजेसाहेब भावसे आहे ना भाऊजी मराठवाड्यातले त्यांच्या घरी मी गेली होती बाई पाहुणी तर त्यांच्या घरी मी भाऊ भजन होत पण तुम्हाला सांगते ताई तिथे भजन सुरू आणि मी तिथे ढर झोपली अशी करा झोपली पण तुम्हाला सांगतो ताई भजना पूजनाचा नाद मला कसा लागला आणि दुसरं म्हटलं एक आमच्या गेडम भाऊजी ना ते तर आमचे लई लाडके भाऊजी आहेत एकदा त्यांच्या घरी गेली आणि त्यांना म्हटलं भाऊजी तुम्ही लई चांगले भाव भजन म्हणता तर त्यांच्या घरवाली बाई माझ्याकडे पाहायला लागल्या ए चोट्टे माझ्या नवऱ्यावर लाईन मारते की काय अरे बापरे पण बाई माझ्या म्हणत तसं काही नव्हतं बरं तुम्हाला सांगते बाई तसं काही नाही शुद्ध मनाची बाई आहे हा बाई माझ्या मनात माझ्यावर काही संशय घेऊ नका झालं त्या आमच्या गेडम भाऊजींनी भजन म्हटलं काय भजन म्हटलं काय गोड आवाज आणि तो गोड आवाज ऐकल्याबरोबर माझ्या मनात परिवर्तनच झालं बाई कसं झालं गाणं असं म्हटलं त्यांनी कि हरि नाम घे सुखाचे जप मानवा तुवाचे हरिनाम घे फुकाचे जप मानवा तुवाचे हरिनाम घे फुकाचे जप मानवा तुवाचे
घे फुकाचे, हरिनाम घे फुकाचे, जप मानवा तुवाचे, तुटतील बंध सारे, भव पाश या जुवाचे। मी विचार केला भाऊ, मी विचार केला ताई, मी विचार केला, माणसाचा भावपाशातून सुटका करण्यासाठी कोणतं औषध आहे? माणसाचा दुसऱ्या दुःखातून, समोरच्या दुःखातून सुटका करणार कोणतं औषध आहे? डॉक्टर कडे गेलं तर डोक्याचं औषध आहे, डॉक्टर कडे गेलं तर पाय दुखायचं औषध आहे, पण भवतापातून मुक्तता करणार कोणतं औषध आहे? कोणतंच नाही। आणि म्हणून महाराजांनी म्हणून ठेवलंय ना कि संसाराचा बोज वागता लागला स्मरणाला, नेशील साथी कुणाला। महाराज मोठं सुंदर म्हणतात, एकदा आमच्या गेडा मौजीने म्हटलं, वहिनी म्हणा तुम्ही, आणि मी म्हटलं बाई काय गोड आवाज आहे त्यांचा, मला कुठलं जमायला गेलं, पण मी म्हटलं बाई, कसं म्हटलं माहितीये का, हे संसाराचा बोज वागता लागला स्मरणाला, नेशील साथी कुणाला, बोल 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 नेशील साथी कुणाला, बोल 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 नेशील साथी कुणाला, बोल 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 नेची साथी कुणाला, बोल 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 नेची साथी कुणाला। माझ्या मनावर परिणाम झाला भाऊजी, महाराज म्हणले एक नेशील साथी कुणाला, मी म्हटलं नवरा तो माझा आता साथ देत नाही मला, खातून ढोळासारखा पसरतो, हे काय साथ देणार आहे मला। मग मी विचार केला की महाराज म्हणतात नेशील साथी कुणाला, मग मला विचार आला की साथी भक्त भगवंताचं नाव येतो, साथी भक्त सत्कर्म येतो, पण सत्कर्म नुसतं करून चालत नाही, सत्कर्माला देवाच्या नावाची जोड पाहिजे। आणि म्हणून सांगतो दीपक भाऊजी, त्या दिवसापासून माझं मन बदललं, आणि मी म्हणायला लागले, काय म्हणायला लागले तरी सांगू का, हा सांगतो की मी म्हणायला लागले, या या शेजारणीनं किती बार केलं गो बाई, हो का, या 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 माऊलीनं किती बाई कर बरं केलं गो बाई, मला देवाच्या भजनाला नेलं ग, मला देवाच्या भजनाला नेलं ग बाई, मला देवाच्या भजनाला नेलं ग बाई, या देवाच्या भजनाला नाही केलं ग बाई, या शेजारी ना बर नाही केलं ग बाई, मला देवाच्या भजनाला नेलं ग बाई, मला देवाच्या भजनाला नेलं ग बाई, मला देवाच्या भजनाला नेलं ग बाई, या या शेजारणीनं किती बरं केलं गो बाई, आणि मला देवाच्या भजनाला गेलं गो बाई। पण सांगतो भाऊसाहेब तुम्हाला, हो लाल सदऱ्यावाले भाऊसाहेब जरा ऐका की माझ्याकडे लक्ष द्या की जरा, आता मी साधी बाई नाही राहिली, मी देवाची भक्तीन झाली, संतीन झाली बाई, पण माझ्या माग असं नका म्हणलो की ही बाई संती ना निशा माग दोन तीन असं नका म्हणलो, हा मी तशी संतीन ना आहे बाप्पा, हा मी साधी सुधी संतीन देवाची भक्ती रे। आणि म्हणून सांगतो भाऊसाहेब तुम्हाला, माझ्या मनात ईश्वरानं देवानं चांगली भावना तयार केली, देवाची भक्ती निर्माण केली, संताच्या मार्गानं चाला असं त्यांनी सांगितलं, आणि मग मी भजन म्हणायला सुरुवात केली। कोणतं सांगू का, सांगा सांगा, हरिनाम घे फुकाचे, जप मानवा तुवाचे, हरिनाम घे फुकाचे, जप मानवा तुवाचे, हरिनाम घे फुकाचे, नचदाई पुण्य भावा बसरे करीत कामा, नचदाई पुण्य धामा बसरे करीत कामा, कामोदलाक्षरामा वरी ठेव अंतरीचे, हरिनाम घे पुकार
माझे जपमान तुमाचे हरिनाम रे पुकारचे जपमान तुमा। म्हणून म्हणतो बाया बापड्यांनो एकदा माझ्या मग भजन म्हणा आणि मग मी जातो बाई माझ्या गावाला भजन म्हणूया। गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो राधा रमण हरी